All in my video lecture of entrepreneurship development. Student, in my earlier video I completed the second chapter of entrepreneurship. Okay, so till now we have completed total two chapter, entrepreneur and entrepreneurship. Okay, if you have any problem related to topic, then please message me. I will arrange one video session or anything else you want to discuss more on any point of that chapter, entrepreneur or entrepreneurship. Okay, so तुम्हाला जर entrepreneur आणि entrepreneurship मध्ये कुठल्याही chapter पैकी कुठलाही point जर समजला नसेल तर आपण तो point परत discuss करू शकू. किंवा तुम्हाला असं वाटलं की फक्त मेसेज करून किंवा काही हे करून तुम्हाला तो पॉईंट क्लिअर करून घ्यायचा असेल तर तुम्ही मेसेज करा. मी त्या रिलेटेड अजून काही मुलांच्या क्वेरीज आल्या असतील किंवा तो पॉईंट समजला नसेल तर त्या पद्धतीने आपण जाऊ आणि तुमचे जे काही डाऊट आहेत ते नक्की सॉल्व होतील. ओके, सो लेट अस स्टार्ट आवर थर्ड चॅप्टर ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. थर्ड चॅप्टर जो आहे तो आहे द डायनॅमिक न्यू ट्रेंड्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप. स्टुडंट, हा चॅप्टर जो आहे हा टोटली वेगळा चॅप्टर आहे, डिफरंट चॅप्टर आहे. याच्या या पूर्ण चॅप्टरमध्ये फक्त तुम्हाला वेगळे वेगळे जे स्टार्टअप्स आहेत त्याविषयी माहिती जी आहे ती सांगितली. की या कन्सेप्ट ज्या आहेत या पूर्णतः नवीन आहेत. इनकेस असं जर कोणाला वाटत असेल की आपण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपल्याला बिझनेस सेटअप करायचा आहे तर बिझनेस सेटअप करण्यासाठी म्हणून तुम्हाला या कन्सेप्ट संदर्भात माहिती पाहिजे. कारण बाहेर पडल्यानंतर बरेच जणांना माहिती नसतं की आता काय करायचं किंवा कुठे जायचं किंवा कशा पद्धतीने आपल्याला माहिती जी आहे ती गोळा करायची. सो या ज्या कन्सेप्ट आहेत, नवीन कन्सेप्ट आहेत, तिसरा, चौथा आणि पाचवा, हे तिन्ही चॅप्टर जे आहेत हे टोटली रिसेंट जे चेंजेस आलेले आहेत एंटरप्रेन्योरशिपवर त्याच्यावर आधारित आहेत. ठीक आहे, सो या व्हिडिओमध्ये आपण दोन अशा कन्सेप्ट बघणार आहोत, क्लिअर करणार आहोत. तुम्हाला टोटली वेगळ्या आहेत त्या कन्सेप्ट, पण समजून घेण्याचा प्रयत्न करा. नाही समजलं तर परत एकदा आपण डिस्कशन करूयात. या ज्या दोन कन्सेप्ट आपल्याला या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचे आहेत त्या म्हणजे एकतर स्टार्टअप ॲक्सिलरेटर अँड सेकंड वन इज स्टुडंट सँडबॉक्स. ओके, स्टार्टअप ॲक्सिलरेटर्स अँड स्टुडंट सँडबॉक्स. ओके, सो लेट स्टार्ट. द फर्स्ट कन्सेप्ट इज स्टार्टअप ॲक्सिलरेटर. Startup accelerator are also known as seed accelerators because they ensure the germination and initial growth of seed companies. Startup ventures that apply for accelerator programs are well vetted to ensure credibility. Okay, moreover, startup teams are then accepted to colleagues. ओके, जे जे सबॉर्डिनेट्स असतात मग एकत्रितपणे काम करणारे असतात. ओके, कलिग्स बेस्ट प्रोग्राम्स दॅट टिपिकली ॲटलीस्ट फॉर अबाउट 3 months. हा जो प्रोग्राम जो असतो हा तीन महिन्याचा प्रोग्राम असतो. ओके, आफ्टर 3 months, ज्यावेळेस हा प्रोग्राम संपेल, after 3 months of extensive mentoring and organizational setup, the program culminates in a public demo day. Okay, tumhi public la demo dyala tumhi bahar padta. This is when the company is presented to potential investors for possible फंडिंग. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की नाही आपल्याला फंडिंगची आवश्यकता आहे तर तुम्ही पब्लिकला ओपन
व्हायला जाता आणि तिथे तुम्ही त्यांना डेमो देता की बाबा हे हे असं आहे, असं आमचं वेगळ्या पद्धतीने इनोव्हेटिव्ह काहीतरी आम्ही करत आहोत आणि अशा पद्धतीने तुम्हाला काहीतरी नवीन मिळेल. पण याच्यासाठी म्हणून तुम्हाला काय लागतं, बिझनेस सेटअप करण्यासाठी म्हणून काय लागतं, तर फंडिंग इन फायनान्स लागतो. ओके, हा फायनान्स जो आहे हा पब्लिक थ्रूसुद्धा गोळा करता येऊ शकतो. द प्रोसेस ऑफ पिचिंग टू इन्व्हेस्टर्स मे इन्क्लूड प्रोडक्ट डेमॉन्स्ट्रेशन अँड लेक्चर टाईप प्रेझेंटेशन. ओके, या दोन टाईपमध्ये तुम्ही तुमचं प्रोडक्ट जे आहे ते इन्व्हेस्टर्सला किंवा पब्लिकमध्ये ओपन आउट करू शकता थ्रू प्रोडक्ट डेमॉन्स्ट्रेशन किंवा लेक्चर टाईप प्रेझेंटेशनमध्ये. असाईड फ्रॉम द टेक्निकल अस्पेक्ट ऑफ द प्रोडक्ट, ॲनालिटिकल डाटा अबाउट द फायनान्शियल प्रोजेक्शन्स फॉर द स्टार्टअप आर ऑल्सो प्रेझेंटेड. ठीक आहे, समजा कोणी मागितलं की तुमचं जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये काय बाबा टेक्निक्स तुम्ही काय वापरले आहेत, कशा पद्धतीने तुम्ही यूज केलेलं आहे, तर ॲनालिटिकल डाटा अबाउट फायनान्शियल प्रोजेक्शन्स फॉर द स्टार्टअप आर ऑल्सो प्रेझेंटेड. सो टेक्निकल अस्पेक्टसुद्धा आणि फायनान्शियल अस्पेक्टसुद्धा तुम्हाला त्या प्रोजेक्ट रिलेटेड तुम्हाला प्रेझेंट करायला लागतात. पोटेन्शियल इन्व्हेस्टर्स ऑल्सो हॅव द अपॉर्च्युनिटी टू टास्क क्वेश्चन्स अँड स्क्रुटिनाइज द प्रोडक्ट्स. जे हुशार इन्व्हेस्टर्स असतात किंवा त्यांना वाटतं की नाही या जे काही प्रोडक्ट बनलेलं आहे त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी इनोव्हेटिव्ह आहे, तर त्याच्यासाठी ते क्वेश्चन रेज करतात. ओके, अपॉर्च्युनिटी टू आस्क क्वेश्चन अँड स्क्रुटिनाइज द प्रोडक्ट. प्रोडक्टला स्क्रुटिनाइज करतात. स्क्रुटिनाइज करणे म्हणजे पडताळून बघणे. ठीक आहे, सो हा एक स्टार्टअप ॲक्सलरेटरचा प्रकार आहे. म्हणजे तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तुमच्याकडे फंडिंग काही नाही आहे, पण त्याच्यासाठी म्हणून एक स्टार्टअप टीम तुम्ही तयार करता. ओके, आणि हा जनरली असा प्रोग्रॅम असतो, स्टार्टअप ॲक्सलरेटर हा अशी अशी कन्सेप्ट आहे, हा असा प्रोग्रॅम आहे की ज्याच्यामध्ये ॲटलीस्ट 3 महिने तुम्हाला कशा पद्धतीने स्टार्ट करायचं आहे, इनिशियल स्टेजला कशा पद्धतीने करायचं आहे, काय तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता हे तुम्हाला दाखवायचं आहे. तर या 3 महिन्यामध्ये त्याच्यावर काम करायला लागतं. हे 3 महिन्यात काम केल्यानंतर बाहेर पडल्यानंतर पब्लिकली तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन द्यायला लागतं, प्रोडक्ट डेमॉन्स्ट्रेशन किंवा लेक्चर टाईप प्रेझेंटेशन जे आहे ते द्यायला लागतं. ठीक आहे, सो हे झालं स्टार्टअप ॲक्सलरेटर म्हणजे काय, तर अशा पद्धतीचं. आता याची हिस्ट्री थोड्या शॉर्टमध्ये जाणून घेऊयात. ॲक्च्युली हे स्टार्ट झालं स्टार्टअप ॲक्सिलेटर वॉज ओरिजिनली स्टार्टेड इन कॅम्ब्रिज. ओके, बट देन मूव टू सिलिकॉन व्हॅली. आफ्टर दिस बिझनेस मॉडल वॉज प्रूव्हन सक्सेसफुल, सीड ॲक्सिलेटर प्रोग्राम्स बिगॅन ग्रोईंग रॅपिडली अक्रॉस द युनायटेड स्टेट अँड युरोप. बाय 2015 इट वॉज ऑब्झर्व दॅट अराउंड 1/3 of startups that achieved funding went through an accelerator. हा ॲक्सिलेटर प्रोग्राम जो आहे हा केल्यानंतर असं आढळून आलं युनायटेड स्टेट आणि युरोपमध्ये की म्हणजे जेवढे स्टार्टअप होते त्यापैकी 1/3 ऑफ स्टार्टअप्स ॲट अचीव फंडिंग, त्यांना फंडिंग जे आहे ते मिळालं. आणि कशाच्या थ्रू, तर या ॲक्सिलरेटर थ्रू. ओके, या ॲक्सिलेटर मॉडेल थ्रू. ओके, या मॉडेलमधनंच स्टार्टअपलाच ॲक्सिलरेटरलाच सीड ॲक्सिलरेटर पण म्हणतात प्रोग्राम. ओके, सगळ्यात पहिल्यांदा कॅम्ब्रिजमध्ये सुरू झाला, पण नंतर सिलिकॉन व्हॅलीला शिफ्ट झाला. ओके, सो ही आहे छोटीशी त्याचं हिस्ट्री, तुम्हाला माहीत असावं, तुम्हाला तुमच्या प्रश्नामध्ये लिहायला मदत व्हावी. इन ॲडिशन टू इंडिपेंडंट स्टार्टअप ॲक्सिलरेटर, लार्ज कॉर्पोरेशन्स हॅव बिगिन टू क्रिएट देअर ओन ॲक्सिलरेटर प्रोग्राम्स दॅट फॉलो similar principles but are usually focused on more specific categories. म्हणजे फक्त न्यूकमर्स जे आहेत किंवा न्यू एंटरप्रेन्युअर्स जे आहेत ते नाही करत, तर जे मोठे कॉर्पोरेशन्स आहेत सेटअप झालेले ते सुद्धा या प्रकारचे स्टार्टअप ॲक्सिलेटर प्रोग्रॅम्स जे आहेत ते करतात. आणि या ॲक्सिलेटर प्रोग्रॅममुळे डायरेक्ट पब्लिकसोबत त्यांचे जे काही डाऊट्स असतील वगैरे ते क्लिअर करून पब्लिकचे त्यांचा म्हणजे जो काही प्रोडक्ट आहे तो पब्लिकला पटवण्यासाठी म्हणून किंवा कसा
फ्रुटफुल आहे, कसा प्रॉफिटेबल आहे, कसा उपयोगातला आहे, ह्या पद्धतीने जे आहे ते पटवून देण्यात ते 100% सक्सेसफुल होतात. ठीक आहे, सो हे झालं अबाउट स्टार्टअप ॲक्सिलरेटरमध्ये. ओके, ॲक्च्युली इन स्टार्टअप ॲक्सिलरेटर द सिलेक्शन ऑफ स्टार्टअप्स आर आयदर सिलेक्टिव्ह ऑर सायक्लिकल. याच्यासाठी जे स्टार्टअप्सच्यासाठी जे ग्रुप्स पडतात हे आयदर सिलेक्टिव्ह घेतले जातात किंवा सायक्लिकल घेतले जातात. द ॲक्सिलरेटर प्रोग्रॅम फोकसेस ऑन साईट मेंटॉरशिप अँड एज्युकेशन वाया सेमिनार्स. ओके, मोर ओवर ॲक्सिलरेटर प्रोग्रॅम्स आर प्रायव्हेटली फंडेड. ओके, जास्तीत जास्त ॲक्सिलरेटर प्रोग्रॅम्स जे आहेत हे प्रायव्हेटली फंडेड असतात, त्याचा गव्हर्नमेंटशी डायरेक्टली संबंध नसतो. अँड दे डू टेक इक्विटीज फ्रॉम द स्टार्टअप्स. ते इक्विटीज म्हणजे शेअर्स जे आहेत ते सुद्धा स्टार्टअपच्या थ्रू करू शकतात. सीड ॲक्सिलरेटर्स आर मोर जनरलाइज्ड, हॅविंग अ वाईड रेंज ऑफ इंडस्ट्री इंटरेस्ट. ठीक आहे, म्हणजे सीड ॲक्सिलरेटर जरी असतील, म्हणजे छोटं फर्म जरी असेल तरीसुद्धा पुढे जाऊन त्याची मोठी इंडस्ट्रीसुद्धा बनू शकते. ठीक आहे, सो इट्स ऑल अबाउट स्टार्टअप ॲक्सिलरेटर. तुम्हाला अजून एक्सप्लेनेशन पाहिजे असेल, अजून व्यवस्थितपणे एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर मला मेसेज करा. आपण डेफिनेटली अजून एक व्हिडिओ मी त्याच्यावर बनवेन आणि डेफिनेटली पोस्ट करेन की कशा पद्धतीची प्रोसिजर असते स्टार्टअप ॲक्सिलरेटरची. ओके, नेक्स्ट आपलं जे कन्सेप्ट आहे ती आहे न्यू ट्रेंड जो आहे एंटरप्रेन्योरशिपचा, तो आहे दुसरा स्टुडंट सँडबॉक्स. ओके, सँडबॉक्स स्टार्टअप्स फॉर्मरली नोन ॲज द एंटरप्रेन्योर्स इन रेसिडेन्स प्रोग्राम इज अ बिझनेस इन्क्युबेटर बेस्ड इन हुबळी कर्नाटका इंडिया, स्टार्टेड ॲज अन इनिशिएटिव्ह बाय द देशपांडे फाउंडेशन इन 2008 and later rebranded as its present name in 2014. The organization seeks to create an ecosystem in the region that supports entrepreneurship while providing the necessary resources needed to turn business ideas into successful ventures. The incubator also offers assistance to startups in smaller 2-tier and 3-tier cities by offering access to a rural and semi-urban customer base, allowing new business to have an equal level of support with startups in larger cities across India. Okay, in August 2014, Microsoft Ventures and the Deshpande Foundation launched the Sandbox Startups Incubator with an initiative to set up a 20,000 square feet area for incubation in the city of Hubli. The main intention of this initiative was to ensure that better entrepreneurial support would be given to those who reside outside of big metropolis in India, removing the inevitability of having to relocate of such places. Okay, in December 2014, the organization announced the opening of applications to its incubation program, stating that it would commence the program on 1st March 2015. Total 30 startups were to be selected as its incubation centers in Hubli and Naziabad, Telangana. Okay, in July 2016, Sandbox Startups inaugurated a new incubation center in the city of Belgaum, Karnataka, in partnership with the Karnataka Law Society Institute of Management Education and Research. The new Sandbox Incubation Center welcomed 4 new startups into program. Okay,
So, Sandbox Startups is now currently inaugurating a new incubation center to be inaugurated in July 2018. The new center in Hubli is meant to create a physical space for entrepreneurs to develop their business ideas as well as play an integral part in fostering an entrepreneurial ecosystem in non-metros. The space is equipped with a maker's lab as well as a state-of-the-art cluster with full and complete access of 3D printing services, prototype development, electronic manufacturing, testing services, design evaluation, and a fully automated assembly line. Okay. The incubation program works towards fostering an environment where all individuals from a variety of different social dynamics and backgrounds can create innovative and relevant solutions to social problems. Sandbox Startups follows a program workflow that spans from applying to the program with a business idea to the eventual goal of growing a venture that an incubator has created with the support of the program. In between this workflow, startups are given the opportunity to validate their business ideas, build prototypes, scale their businesses, gain access to mentors and industry experts, and meet potential investors. Given its record, the incubator supported over 200 ideas while incubating over 50 startups in its lifetime. Actually, his student Sandbox je ahe te manje ki jya veles university madhe konala vatlan ki baba mala स्टार्टअप सुरू करायचं आहे तर अशा युनिव्हर्सिटीमध्ये हे प्रोग्रॅम्स चालवले जातात. स्टुडंट सँडबॉक्ससारखे स्टार्टअप्स चालवले जातात की त्याच्यामध्ये जी इंटरेस्टेड स्टुडंट्स आहेत की ज्याला आपण इन्क्युबेटर म्हणू बिझनेस इन्क्युबेटर आहे की जे अजून बनायचं आहे त्यांना पुढे यायचं आहे किंवा इनोव्हेटिव्ह काही आयडियाज त्यांच्या डिस्क्राईब व्हायचे आहेत त्यापूर्वीचे एंटरप्रेन्युअर. ओके, त्याच्यामुळे असं म्हणलं आहे की स्टँडबॉक्स स्टार्टअप्स फॉर्मरली नोन ॲज द एंटरप्रेन्युअर इन रेसिडेन्स प्रोग्राम. ओके, हा जनरली हुबळीमध्ये कर्नाटकामध्ये जे आहे तो सुरू झाला सगळ्यात पहिल्यांदा. ओके, आणि त्याच्यानंतर December 2014 तो हुबळी आणि निजामाबाद अशा दोन्ही ठिकाणी हा स्टुडंट सँडबॉक्स जे स्टार्टअप्स आहेत ते सुरू झालं. ओके, जनरली जे स्टुडंट्स असतात की ज्यांना इनोव्हेटिव्ह आयडियाज असतात आणि पण त्यांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी गरज लागते, कोणाची तरी हेल्प लागते. सो असे काही युनिव्हर्सिटीज आहेत, ते युनिव्हर्सिटीज हेल्प करतात आणि त्यांनी हे स्टुडंट सँडबॉक्स स्टार्टअप्स जे आहेत ते चालू केलेले आहेत. जनरली आपण बघायला गेलो तर साऊथकडचे जे युनिव्हर्सिटी आहेत त्या या संदर्भातले स्टुडंट सँडबॉक्सेस स्टार्टअप्स जे आहेत ते चालवतात. ओके, सो स्टुडंट सँडबॉक्स हे अनदर दॅन एक स्टार्टअप आहे की ज्यांना असं वाटतं की आपण काहीतरी इनोव्हेटिव्ह बनवू शकू, काहीतरी छान असं नवीन बनवू शकू आणि त्यासाठी म्हणून ही युनिव्हर्सिटीज जे आहेत ते तुम्हाला मदत करतात, स्टुडंटना मदत करतात, म्हणून हा स्टुडंट सँडबॉक्स स्टार्टअप जे आहे ते बनले गेलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू स्टुडंट्स क्राऊड फंडिंग म्हणजे काय आहे आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत क्राऊड फंडिंगचे. ओके, हे बघूयात आणि अजून एक आपण डिस्कस करूयात क्राऊड फंडिंग नंतर व्हेंचर कॅपिटल. ओके, सो क्राऊड फंडिंग आणि व्हेंचर कॅपिटल ह्या अजून एक दोन स्टार्टअप स्कीम्स आहेत, ती कशा पद्धतीने क्राऊड फंडिंग आणि व्हेंचर कॅपिटल थ्रू
बिझनेस जे आहेत ते स्टार्ट करू शकतात, स्टार्टअप्स करू शकतात. ओके, सो या नवीन नवीन ट्रेंड आहेत एंटरप्रेन्योरशिपमध्ये. ओके, आय होप यू अंडरस्टँड द स्टार्टअप ॲक्सिलरेटर अँड स्टुडंट स्टँडबॉक कन्सेप्ट ऑफ स्टार्टअप्स. ओके, इफ यू आर एनी डिफिकल्टी यू कॅन मेसेज मी, आय विल डेफिनेटली गेट बॅक टू यू. ओके, सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन टेक केअर, थँक्यू.